मालढोक पक्ष्यांचा प्रजातीला जे आता धोका निर्माण झालाय कारण त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. सध्या मालढोक पक्षी मुख्यतः राजस्थान, थोडे गुजरातमध्ये आणि फारच थोडे महाराष्ट्रामध्ये आहे. या पक्ष्यांचा प्रजातीचा विकास व्हावा, त्यांची संख्या झपाट्याने वाढावी यासाठी शास्त्रीय उपाय करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी विशेष कार्यक्रम आखला आहे आणि त्या कार्यक्रमानुसार राजस्थानमध्ये एकही अंड वाया न जाऊ देता त्या ठिकाणी सगळे पक्षी चांगली पैदास करून ते पक्षी गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये येतील आणि त्यांचं नीट जोपासना होईल यासाठी आम्ही एक मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी एक तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीला आणखी एक काम सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये वारंवार सर्व पक्ष्यांकडून मालढोक पक्षी अभयारण्यामध्ये खासगी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित न करता त्याच्यावर सगळी बंधनं आणली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होत होती आणि त्यामुळे पक्ष्यांचा विकासही खुंटला आणि जिथे 400 पक्षी होते तिथे आता केवळ 4-5 पक्षी राहिले. आणि म्हणून हा जो धडा आहे की जनतेला बरोबर घेऊनच पक्षी वा प्राण्यांचा विकास होऊ शकतो, लुप्त होणाऱ्या प्रजातींना चांगलं जीवनदान मिळू शकतं, हा धडा लक्षात घेऊन शेतकऱ्यांवर जे अनावश्यक निर्बंध आले होते त्यांच्या खाजगी जमिनीवर, त्यांना खरेदी विक्री करता येत नव्हती, त्यांना पिकांची विविधता घेता येत नव्हती, त्यांना बँकाची कर्ज मिळत नव्हती, त्यामुळे याचा एक बॅलन्स तज्ज्ञ समितीने जाऊन तिथे शिफारस केली आणि त्यामुळे आता 400 किलोमीटर खाजगी जमिनी वगळून सरकारी जमिनी आणि फारच थोड्या खाजगी जमिनी मिळून 414 किलोमीटरचं क्षेत्र हे मालढोक अभयारण्य म्हणून राहील आणि त्यामध्ये 50-50 एकराचे चांगले गवताचं चांगली लागवड पैदास केलेले असे भूखंड मध्ये मध्ये टप्प्याटप्प्याने तयार करण्यात येतील दर 10-15 किलोमीटरनी. कारण मालढोक पक्षी उडाला की दर 10-15 किलोमीटरवर त्या ठिकाणी ते थांबतात आणि त्यामुळे त्यांची पैदास वाढेल आणि खाजगी शेतकऱ्यांना जो त्रास होत होता इतके वर्ष आधीच्या राजवटीमध्ये वारंवार सगळ्यांनी मागणी करूनही याची दाद लागत नव्हती, आम्ही ही बाजू ऐकली आणि तज्ज्ञ समितीने ज्या शिफारशी केल्या पक्षी संवर्धनासाठी आणि सीमा निश्चितीसाठी त्या आम्ही स्वीकारले, त्यामुळे पक्षी संवर्धनही चांगलं होईल आणि शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक होईल हा निर्णय आम्ही घेतला आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं निधन हा महाराष्ट्रावर मोठा एक मोठा हादरा आहे. कारण एक रसरशीत व्यक्तिमत्व, एक जिवंत प्रतिभाशाली असे कवी आणि अगदी गेल्या वर्षीपर्यंत कवी संमेलनं अप्रतिम आपल्या शैलीमध्ये ज्यांनी गाजवली असे कविवर्य आपल्यातून आज गेले, त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली आहे. त्यांच्या साऱ्या कविता आज आठवणीत येत आहेत आणि महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या कवीला शांती मिळो हीच प्रार्थना आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये 4 वाघांच्या बछड्यांचा जो मृत्यू झाला ही अतिशय चटका लावणारी बातमी वाचल्याबरोबर मी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. प्राथमिक जी माहिती आहे त्यामध्ये हे व्याघ्र क्षेत्राच्या बाहेर म्हणजे व्याघ्र अभयारण्याच्या बाहेर वनविकास महामंडळाच्या अखत्यारीमधल्या क्षेत्रामध्ये या वाघिणीने पिलांना जन्म दिला आहे.
आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आम्ही खरं असा मृत्यू होऊ नये कारण काही ना काही कारणांनी ते अनाथ होतात. त्यावेळेला अशा बछड्यांना आणून त्यांचं एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केलेलं आहे की त्यांचं नीट पालनपोषण व्हावं आणि पुन्हा ते जंगलामध्ये नीटपणाने सक्षम होऊन जावेत अशा स्वरूपाची योजना आखलेली आहे. परंतु या ठिकाणी ते झालं नाही, विशेषतः कारण व्याघ्र अभयारण्य प्रत्येक वाघाची वाघावर पाळत असते आणि त्याला ट्रॅक केलं जातं. पण तसं बाहेर अशा क्षेत्राच्या बाहेर वाघ असतात तिथे असं होत नाही आणि त्यामुळे याबाबतीत काय करता येईल असे मृत्यू पुन्हा होऊ नये. आणि वाघ हे आपलं वैभव आहे. आज जगातले 70% वाघ 75% वाघ हे भारतामध्ये आहे. जवळजवळ 3,500 वाघ आता नाही 2,500 वाघ आता भारतामध्ये आहेत आणि म्हणून हे वाघाचा अनमोल साठा आणि विशेषतः कळल्यानंतर लोकांनी सांगितल्यानंतर जंगल खात्याच्या लोकांना तिथे पोचायला 2-3 तास का लागले आणि लागल्यावरही त्यांना जर खरं थोडं प्रशिक्षण असेल तर लगेच त्यांना दूध आणि हे पाजून कसं त्यांना जिवंत ठेवता आलं असतं ते काही झालं या बाबतीतल्या चौकशीचे आदेश दिले आणि त्यातून नवे धडे घेऊन नव्याने काळजी घेण्यासाठी सर्व क्षेत्रांना कळवले.